सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93 25 42 22. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करून माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे, तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, तसेच राज्यामध्ये कार्यरत असलेले राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्यांच्यामुळे माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवास सुरू झाला, असे देवेंद्रजी फडणवीस, तसेच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक घटकाचे आणि ज्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. निश्चितपणे या सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासास पात्र ठरून आणि संघटनेमधील प्रत्येक घटकाला सोबत घेत निवडणुकीला सामोरे जात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा राहील आणि देशाच्या जनतेची सेवा करेल आणि या संधीचं सोनं पुन्हा एकदा करून दाखवेल, अशी ग्वाही खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभेकडनं भाजपकडनं खासदार डॉक्टर सुजय विखे यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. श्री प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबांचे, अमित भाईंचे आणि राज्यामध्ये कार्यरत असलेले आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि माझे नेते ज्यांच्यामुळे खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवास सुरू झाला असे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष आणि संघटनेच्या प्रत्येक घटकाचे आमदार, माजी आमदार सगळ्यांचे ज्यांचे आशीर्वाद मला मिळाले, या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळेच खरं तर आज राष्ट्रीय निवडणूक समितीने त्या ठिकाणी माझं नाव निश्चित केलं. मला पूर्णपणे विश्वास आहे की जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे संघटनेतल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन निवडणुकीला सामोर जाऊन परत एकदा देशाला प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींचा जे काही 405 नारा आहे त्यामध्ये नगर जिल्ह्याचा वाटा मोठ्या प्रमाणात राहील असं मला विश्वास आहे. अनेक चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या, आता त्या सगळ्या बंद झाल्या. चर्चा म्हणण्यापेक्षा पक्षामध्ये इच्छा व्यक्त करणं हे प्रत्येकाला अधिकार आहे. हा एक लोकतांत्रिक पक्ष आहे, प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली, पक्षाने परत मला संधी दिली, तर मला विश्वास आहे की जे लोक त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करत होते ते देखील बरोबर घेऊन त्यांना एक चांगलं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांसाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक घटक महायुती म्हणून आज राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांच्या बरोबर येऊन महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी माझी नाव निश्चिती झाली आणि मला वाटतं की तिन्ही पक्ष मिळून एक चांगलं सकारात्मक काम या जिल्ह्यामध्ये करून दाखवू. गेल्या काही दिवसापासून निलेश लंके जे आहेत ते तुतारी चिन्हावरती लढणार आहे तुमच्या बरोबर, कुठेतरी प्रवेश यांचा लवकरच होईल असं देखील बोललं जाते, म्हणजे ही थेट लढत होऊ शकते? त्यांचा विषय, त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यावर मी काही टिकीट टिप्पणी करणार नाही. त्यांनी निवडणूक कोणी जरी निवडणूक लढवली तरी आमचा मुद्दा हा विकासाचा राहणार आहे. जो काही मागच्या 5 वर्षांमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास झाला, मागच्या 1.5 वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो विकास झाला, हा सगळा विकास जनतेपुढे मांडून जनता पूर्णपणे विश्वास आदरणीय प्रधानमंत्र्यांवर ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा विशिष्ट खासदार हा चांगल्या पद्धतीने निवडून येईल अशी माझी अपेक्षा आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.